रौनक नावाच्या 25 तरुणाची आई त्याची गायब झाल्याची तक्रार घेऊन आमच्याकडे आली. रौनक हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, बँगलुरूला नोकरी करतो. त्याच्या मित्राच्या लग्नाकरता म्हणून तो इथे मुंबईला आला होता. सुट्टी संपवून तो परत जात असताना अचानक गायब झाला. ह्या संदर्भात शोध घेत असताना आम्हाला असं कळलं की तो एका रेल्वे जंक्शनवर उतरून बाहेर गेला, जिथे त्याचे सख्खे काका राहतात, जे थोडेसे गुंड प्रवृत्तीचे. त्याच्या काकांचे आणि रौनकचे त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवरून काहीतरी वाद होते. आता याच सगळ्या गोष्टींवरनं त्याच्या काकांनी हे सगळं केलं असण्याची शक्यता सध्या तरी आम्हाला वाटते. याचा शोध यश सर तर घेतातच आहेत. त्याच दरम्यान रौनकचे कॉल डिटेल्स आमच्या हातात पडले. रौनक घरातनं निघाल्यापासून त्याच्या फोनवर त्याच्या आईचे सोडल्यास इतर कोणाचेही फोन आलेले नाही, शिवाय ह्याने सुद्धा कोणालाच फोन केला नाही. आणि हीच गोष्ट अभय सरांना थोडीशी संशयास्पद वाटते, म्हणून त्यांनी मला रौनकचे काही आधीच्या दिवसातले कॉल रेकॉर्ड चेक करायला सांगितले. बघूया त्याच्या आधीच्या दिवसातल्या कॉल रेकॉर्ड मधनं हाती काही लागतंय का. रौनक बॉयफ्रेंड आहे तुझा? होता. होता म्हणजे? म्हणजे आम्ही होतो रिलेशनशिप मध्ये, पण त्यानंतर आम्ही ब्रेकअप केलं. कोणी केलं? तू की त्याने? आम्ही एकत्र समजुतीने ब्रेकअप केलं. का? रिझन काय होत? असं नेमकं काय कारण होतं की ज्याच्यामुळे तुमचं हे रिलेशन वर्क नाही होऊ शकलं आणि तुम्ही ब्रेकअप केलं? म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल. रौनकची आई. हो, त्यांना मी पसंत नव्हते. रौनकने त्यांना खूप वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, शेवटी मीही गेले होते त्यांची समजूत काढायला. हे जातपात वगैरे काही नसतं, 21व्या शतकात आहोत आपण. हो माहिती मला, पण तरीही मी हे सगळं मानते. तू तुझ्या घरचे नसाल मानत तो तुमचा वेडेपण आहे. पण आई, रौनकचं प्रेम आहे माझ्यावर, त्याच्या मनाचा तरी विचार करा. नक्कीच नाही, रौनकचं तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम आहे. आणि एक लक्षात ठेव मालविका, रौनक माझा एकुलता एक मुलगा आहे, तेव्हा मी सांगेन त्याच मुलीशी तो लग्न करणार, कळलं? अहो पण आई, खरंच या गोष्टींमुळे काहीच प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे, हे पत्रिका वगैरे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला मी आहे तयार, पण बाकीचं काय ग? बाकी काय म्हणजे? तुमच्या वयातलं अंतर आणि ही गोष्ट तर कोणालाही न पटण्यासारखीच आहे.